या आंगणेवाडीची शान आई तुझ देऊन, जी।
जगदम्बे माय भवानी श्री जगदम्बे माय भवानी भराडी देवी तू जननी तो भराडी देवी तू जननी तो भराडी देवी तू जननी तो श्री जगदम्बे माय भवानी श्री जगदम्बे माय भवानी भराडी देवी तू जननी तो भराडी देवी मसूर गावी स्थळ दुसरे मसूर गावी स्थळ दुसरे मसूर गावी स्थळ दुसरे बाराची पूर्वी तू जननी तो बाराची पूर्वी तू जननी तो जिकडे जातो तिकडे आम्ही जिकडे जातो तिकडे आम्ही जिकडे जातो तिकडे आम्ही जिकडे जातो तिकडे आम्ही पदोपदी तुझं आठवितो पदोपदी आठवितो पदोपदी तुझा आठवितो पदोपदी तुझा आठवितो श्री जगदम्बे माय भवानी श्री जगदम्बे माय भवानी वराडी देवी तुझनमितो मंदमती आम्ही अज्ञ बालके मंदमती आम्ही अज्ञ बालके मंदमती आम्ही अज्ञ बालके मंदमती आम्ही अज्ञ बालके कर जोडून तुझ वंदितो कर जोडून वंदितो कर जोडोनी तुझा वंदितो कर जोडोनी तुझा वंदितो श्री जगदम्बे माय भवानी श्री जगदम्बे माय भवानी भराडी देवी तू जननी तो भराडी देवी तू जननी तो भराडी देवी तू जननी तो श्री जगदम्बे माय भवानी श्री जगदम्बे माय भवानी भराडी देवी तू जननी तो भराडी देवी यात्रेची तारीख ठरविण्यासाठी साधारण नोव्हेंबर महिन्यात आंगणेवाडीतील ग्रामस्थ श्रीदेवी भराडीच्या मंदिरात
एकत्र येतात, बेडाच्या डाळीवर बसून विचार विनिमय करतात, त्यालाच डाळप असे म्हणतात. सर्वात ठाई सकळांची सुख पाई, सकळांची